शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. आरक्षणाची मर्यादा 50% वरून 75% वाढवा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं, आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिकाच त्यांनी मांडली. तर आधी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि मग त्यानंतर मर्यादा वाढवा असं प्रत्युत्तर मनोज जरांग यांनी पवारांना दिलं. की असं आहे की आत्ता 50% जाता येते. 50% आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास 78% होतं. मला अगोदर आम्हाला 50% आज 27% आरक्षणात घ्यावं लागणार, तरच आम्हाला ते मान्य. तुम्ही 150% मर्यादा करा, आम्हाला काही देणं घेणार. पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य. कारण ते कधीच होणार नाही, ते कधीच होणार नाही आणि ते होऊ पण दिलं जाणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला अगोदर 27% आरक्षणात 50% आत ओबीसी आरक्षणात घ्या. आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.